नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, माणसाने आगीचा शोध लावला आणि त्याचं आयुष्य इतकं सुकर झालं आणि त्याची प्रगती होत गेली अत्यंत झपाट्याने. आग ही त्याच्या आयुष्यामध्ये किंवा अग्नी ही त्याच्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट बनली. पण हीच आग जेव्हा वेगळ्या प्रकारे भडकते तेव्हा मात्र त्यापासून होणारा संहार हा सुद्धा तितकाच धोकादायक असतो आणि त्याचे परिणाम फार भीषण असतात. त्यामुळे आगीपासून आपल्याला ती जितकी आपल्याला उपयुक्त आहे तितकंच त्याच्याबद्दल सुरक्षितता बाळगणं किंवा सुरक्षा ही सुद्धा खूप महत्वाची एक बाब बनते. आणि जेव्हा अग्निसुरक्षेचा आपण विचार करतोय तेव्हा आपल्या देशासाठी जी महत्वाची ठिकाणं आहेत त्या ठिकाणांची सुरक्षा सुद्धा अग्निपासून करणं हे सुद्धा एक खूप महत्वाचं कर्तव्य आपलं ठरतं. या सगळ्याचबद्दल आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलणार आहोत. आजच्या आपल्या चर्चेचा विषय काय आहे बघूया. आपल्या सखी सह्याद्रीचा आजचा विषय सिंहावलोकन मुंबई गोदीतील स्मरणीय घटनांचं. या विषयावर तर आपण बोलणार आहोतच, पण त्याबरोबरीने जेव्हा आपण अग्नीचा उल्लेख करतो आहोत तेव्हा एक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनाने सुद्धा ही सुरक्षा सांभाळणं किती आवश्यक आहे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आणि हे सगळं सांगण्यासाठी आज आपण आपले पाहुणे म्हणून निमंत्रित केलंय प्रमोद भोंडे सरांना. पोर्ट सुरक्षा आणि अग्निशमन अधिकारी आहेत ते आणि 30 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे, त्यामुळे या सगळ्याबद्दल ते आपल्याला सविस्तर माहिती देणार आहेत. सर, तुमचं कार्यक्रमात मनापासून स्वागत करते आणि आपल्या प्रेक्षकांना सुद्धा जरूर काही प्रश्न विचारायचे असतील, कारण ही सुरक्षा सुद्धा खूप महत्वाची ठरते. बऱ्याचदा असं होतं की आता उन्हाळा सगळीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलाय तर ज्यांच्या घराजवळ थोडासा जंगलाचा भाग असतो किंवा अशा पद्धतीचा भाग असतो तिथे सुद्धा वणव्याच्या रुपात आता आग लागते आणि मग त्याच्यावर सुद्धा आपण काय काय करू शकतो, असे सुद्धा काही प्रश्न आपल्यापैकी काही जणांच्या मनात असतील किंवा इतरही प्रश्न असतील तर आमच्यापर्यंत ते जरूर येऊ द्या. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 2490808050 2498 8050 022 आपला एसटीडी कोड जी मंडळी मुंबईच्या बाहेरून बोलणार आहेत त्यांच्यासाठी किंवा मोबाईलच्या माध्यमातून जे बोलणार आहेत त्यांच्यासाठी. आपण फोन करतोय तेव्हा काही गोष्टींची काळजी आपण नेहमीच घेत असतो. आजचा जो आपला विषय आहे त्या अनुषंगाने जर प्रश्न विचारलेत तर अत्यंत उपयुक्त अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचणार आहे, त्यामुळे विषयाला धरूनच आपण प्रश्न विचारूया. मोबाईलच्या माध्यमातून जर बोलणार असाल तर अशा ठिकाणी जाऊन आपण बोलणार आहोत जिथे नेटवर्क उत्तम असेल, म्हणजे प्रश्न विचारताना तुमचा आवाज मध्ये मध्ये कट होणार नाही. आणि जेव्हा प्रश्न विचाराल तेव्हा टीव्हीचा आवाज मात्र शक्यतो बंद ठेवण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे एको येणार नाही, तुमचाच आवाज तुम्हाला परत परत ऐकू येतो आणि मग त्याच्यामध्ये वेळ जातो आपला. तर हे सगळं आपण टाळू शकतो आणि आजच्या विषयाला धरून प्रश्न विचारल्यावर चर्चा अधिक खुलवत नेण्यामध्ये आपल्या सगळ्यांचा सहभाग सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते. अग्निसुरक्षा दिन, अग्निसुरक्षा सप्ताह हा आपल्याकडे पाळला जातो तर ती एक पार्श्वभूमी काय आहे, तिथून आपण आपल्या या चर्चेला सुरुवात करूया. आज अग्निशमन सेवा सप्ताह मध्ये मला बोलण्याची संधी सह्याद्री वाहिनीने दिली त्याबद्दल मी संबंधित अधिकारी सहकारी आणि सर्वांचे अत्यंत आभारी आहे. तसेच आज या कार्यक्रमाला प्राधान्य दिल्याबद्दल मी सुद्धा सह्याद्री वाहिनीचे फायर सर्व्हिसतर्फे धन्यवाद मानतो. तसेच आगीपासून आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते, तसेच मालाची किंवा आपल्या प्रॉपर्टीची मालमत्तेची फार मोठं नुकसान होते आणि त्यामध्ये कुटुंबाची हानी होते, नुकसान होतं, एकंदरीत देशाचं राष्ट्राचं नुकसान होतं आणि ते टाळण्यासाठी पुरेशा प्रमाणात अग्निशमन कार्य प्रचंड प्रमाणात करण्याची गरज आहे. तसेच पुरेशा प्रमाणात अग्निशमन केंद्रे उपस्थित होणे गरजेचं आहे. तसेच सक्षम मनुष्यबळ आणि लागणारे साहित्य, व्हेकल्स, गाड्या आणि इतर सुरक्षेच्या बाबतीतले उपकरणं याची गरज असते. तसेच जनतेचा सहभाग सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे, हे खूप अपेक्षा आहे. आणि महिलांचा स्पेशली महिलांकडून या अग्निशमन कार्यामध्ये हे अभियान चालवण्यामध्ये त्यांचा
फार मोठा वाटा आहे. आपण याच्याबद्दल बोलणार आहोत सविस्तर की जनतेचा सहभाग जेव्हा आपण म्हणतो आहोत तेव्हा आपण काय काय करू शकतो किंवा आपण काय काय केलं पाहिजे या सगळ्याबद्दल आपण चर्चा जसजशी पुढे जाणार आहे तसतसा आणखीन सविस्तर बोलणारच आहोत. पण सर मला तुम्हाला हा प्रश्न असा विचारायचा आहे की मुंबई पोर्ट ट्रस्टचा जेव्हा आपण उल्लेख करतो तेव्हा काही वर्षांपूर्वी एक घटना अशी झाली आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने आपण पुढे आलो आहोत. ती घटना जरी इतिहासामध्ये आता घडलेली असली तरी तिचे परिणाम किंवा त्या घटनेच्या ज्या आपण आठवणी म्हणतो त्या कायमस्वरूपी तशाच राहिलेल्या आहेत. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि मग आपण पुढे मग त्यापासून एक धडा घेऊन आपण कसे कसे त्याच्यात बदल केले किंवा कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या याबद्दल बोलूया. 14 एप्रिल 1944 साली दुर्दैवाने आमच्या मुंबई बंदरामध्ये एका SS फोर्स टिकिंग नावाच्या जहाजावरती फार मोठी आग लागली. त्या जहाजावरती सामान्य कार्गो होता, त्याचबरोबर ज्वलनशील, त्याचबरोबर खनिज द्रव्य, लाकूड, अन्नधान्य आणि सोन्याची बिस्किट्स पण त्या जहाजावरती आली होती. कारण तेव्हा दुसरं युद्धाचं वातावरण होतं बरोबर आणि त्या वातावरणात आशिया युरोप खंडामध्ये जो युद्धाचं वातावरण असल्यामुळं आणि त्या दृष्टीने आपल्या देशाची परिस्थिती नाजूक होऊ नये किंवा ते गरजेचे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचं होतं, त्यामुळं त्या जहाजावरती ॲम्युनिशन पण आलेली होती. बर. आणि या जहाजाला सकाळी कामाला सुरुवात झाली आणि दुपारचं जेवण आटपून जेव्हा कामगार परत कामाला लागले तेव्हा साधारणतः दुपारी 1:50 आगीचा धूर येताना दिसला एका 2 नंबर फालक्यामधून जहाजाच्या आणि त्याची सूचना त्वरित मुंबई अग्निशमन दलाला देण्यात आली. बर. त्यांची तिथे पूर्ण टीम फायर फायटिंग करण्यासाठी आली परंतु ती आग आटोक्यात येत नव्हती, आउट ऑफ कंट्रोल झाली होती आग. असं चित्र डोळ्यासमोर दिसताच साधारणतः 3:50 त्या सर्व फायर फायटर्सला खाली जहाज सोडण्याचं आदेश देण्यात आले. बर. परंतु दुर्दैवाने पुढच्या 15 मिनिटात म्हणजे साधारण 4:06 ज्या फालक्यामध्ये 2 नंबर फालक्यामध्ये साधारणतः 370 टन दारुगोळा होता त्याचा प्रचंड स्फोट झाला आणि आग तेवढ्यावरतीच थांबली नाही तर पुढे 40 मिनिटांनी साधारणतः 4:40 दुसऱ्याच फालक्यामध्ये म्हणजे 4 नंबर फालक्यामध्ये जवळजवळ 800 टन ॲम्युनिशन ठेवलेलं होतं, त्या ॲम्युनिशनचा स्फोट झाला आणि अक्षरशः जहाजाचे तुकडे तुकडे झाले. बापरे. अतिशय प्रचंड प्रमाणात ते तुकडे वेगाने 100 एकर परिसरामध्ये किंवा इव्हन शहरामध्ये सुद्धा काही भागात पसरलेत आणि त्यांच्या सान्निध्यात जे जे मनुष्य आलेत किंवा इमारती आल्यात किंवा आमचे शेड वेअरहाऊसेस आलेत किंवा बाजूचा शिप होत्या लागलेल्या त्या शिपला त्या प्रचंड बुलेटमुळे छिद्र पडलीत आणि त्या पाणी जाऊन पाण्यामध्ये डुबत गेल्या आणि त्याच्यावरती सुद्धा आगी लागल्या या प्रचंड उष्ण मेटलमुळे आणि बाजूला 2 नंबर शेडजवळ व्हिक्टर डॉग नंबर 2 मध्ये जी आमची जलपद्मा वेसल उभी होती साधारणतः 6800 टनाची ती अक्षरशः 35 फूट आकाशामध्ये उडून शेडमध्ये येऊन पडली, शेडवर आदळली, पाण्यावरून उंच उदळून याच्यावरून तुम्ही अपेक्षा करू शकता, अंदाज बांधू शकता किती प्रचंड हा आघात होता, भीषण स्फोट होता आणि याचं सिमला सिस्मोग्राफ भूगर्भ भूकंप नोंदणी यंत्रावरती नोंद केली गेली. ओ बापरे. आणि लोकांमध्ये अतिशय घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं. लोक मुंबई शहरातून त्या आवाजाने घाबरून निघाली होती, हादरली होती आणि कुठल्याही वाहनाने आपल्या घराकडे
त्यांची निघत होते. थोडक्यात काय होतंय, काय घडलंय ह्याचा काहीच अंदाज आला नाही. अंदाज येतो तर सर्व सैरभैर वातावरण झालं होतं आणि त्यामुळे आमच्या सिस्टीम्स होत्या डॉक्समधले शेड, जवळजवळ 13 शेड त्या आगीमुळे तुटल्या, जळून जळल्या गेली. तसेच क्रेन्स, फोर्कलिफ्ट्स, सगळं यंत्रणा आहे, रेल्वे ट्रॅक, वॉटर सप्लाय, इलेक्ट्रिकल सप्लाय, ह्या ज्या यंत्रणा पूर्ण कोलॅप्स झाली होती आणि त्यामुळं या आगीमध्ये आगीशी झुंज देताना दुर्दैवाने मुंबई अग्निशमन दलाचे 156 फायर फायटर्स, जे साधारणतः 30 लाईन होजेसच्या वापरून आग विझत होते, त्यापैकी 66 जवानांना आपल्याला आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. मी त्या सर्वांना विनम्र अभिवादन करतो. आणि आपण आता इथून आणि पुढे जाऊच नाही तर ह्या आगीमध्ये आमचे कर्मचारी, मुंबई बंदरातील कर्मचारी जे होते, काम करत होते आजूबाजूला, त्यांचं मिळून 231 लोक या आगीमध्ये मृत्यूमुखी पडली, जीव गमावा लागला आणि 476 लोक जखमी झालीत. आणि याच गांभीर्याने विचार करून, या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र सरकार, गृह मंत्रालयाने हा दिवस अग्निशमन दिन म्हणून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी घोषित केला आणि त्याप्रमाणे दरवर्षी 14 एप्रिल एक हा दिवस गोदीमध्ये आम्ही त्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहतो. दरवर्षी तिथे आमचं फायर सर्व्हिस मेमोरियल आम्ही तिथे बांधलेलं आहे. जवळजवळ 25 वर्षानंतर तेव्हाचे स्वर्गीय वसंतरावजी नाईक त्यांच्या हस्ते त्या स्तंभाचं अनावरण झालं आणि सर्व फायर सर्व्हिसेस मध्ये हा अग्निशमन दिवस पाळण्यात येतो. तसेच हा आठवडा सर्व अग्निशमन सेवेतर्फे जनजागरण करण्यासाठी, समाजामध्ये लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी अग्निसुरक्षेच्या विषयी आठवडाभर विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. कार्यक्रमांकडे जाऊयात, कारण आता आपण हळूहळू कुठल्याही घटनेतून आपण एक काहीतरी धडा घेत असतो आणि मग आपल्याला तिथेच थांबायचं नसतं, आपल्याला पुढे जायचं असतं आणि मग आपण काय काय उपाययोजना करणार असतो किंवा आपण कशा पद्धतीने सक्षम होण्याचा प्रयत्न करणार असतो ही कुठली तरी घटनाच नेहमी आपल्याला शिकवून जात असते. तर आपण पुढे जाणार आहोत, कुठले कुठले कार्यक्रम आयोजित होतात यानिमित्ताने त्याबद्दल सर सांगणारच आहेत. पण कार्यक्रमातला पहिला फोन घेऊया सर. जालन्याहून आपल्याशी रामकृष्ण शिंदे बोलत आहेत. नमस्कार रामकृष्ण, बोला. नमस्कार, बोला, प्रश्न विचारा. हॅलो रामकृष्ण, माझा आवाज येतोय तुम्हाला? हॅलो, ओके. ते पुन्हा संपर्क साधतील आपल्याशी, पण फोन आपला कट झालाय. आपण एकंदरीत वेगवेगळे कार्यक्रम कुठले आयोजित होतात त्याच्याबद्दल बोलणार आहोत. अग्निसुरक्षा सप्ताह, त्यामागचं कारण, कुठली घटना घडली, मग जनजागृती, ह्या सगळ्या अनुषंगाने आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलतो आहोत. सिंहावलोकन वेगवेगळ्या गोष्टींचं करत असताना सर आपल्याला सांगतायत, प्रमोद भोंडे सर, की काय काय आपण करू शकतो किंवा काय काय केलं पाहिजे. सर, या अनुषंगाने, 14 एप्रिलच्या अनुषंगाने जे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित होतात जनजागृतीसाठीचे, तिथपर्यंत आपण मगाशी आलो होतो, काय सांगाल सविस्तर? या सप्ताहामध्ये अग्निशमन दिवस पाडल्यानंतर त्या आठवड्यात लेक्चर्स, डेमॉन्स्ट्रेशन्स दिल्या जातात सर्व अग्निशमन सेवेतर्फे जनतेमध्ये. सिनेमा हॉलमध्ये त्याविषयी माहिती दिली जाते अग्निसुरक्षासंबंधी. वृत्तपत्रांमध्ये, न्यूजमध्ये, टीव्हीच्या माध्यमातून, प्रसार माध्यमामधून अग्निसुरक्षासंबंधी जनजागरण केलं जातं. मुलांसाठी शाळेत निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धाचं आयोजन केलं जातं, ज्यामधून त्यांना आपल्या कल्पना, आपले विचार अग्निशमनविषयी त्यांचे मतं
काय आहेत ठरवले जातात. बरोबर. आणि याचा सर्वात नंतर त्यांना त्यामध्ये नंबर जर मिळाले फर्स्ट सेकंड थर्ड पहिला दुसरा तिसरा नंबर तर डायरेक्टर आपले जे महाराष्ट्र राज्याचे आहेत त्यांच्यातर्फे त्यांना बक्षीस दिले जातात. त्याचबरोबर फायर सर्व्हिस मधील कर्मचाऱ्यांना फिटनेस राहण्यासाठी फिट राहण्यासाठी फिजिकली फिट राहण्यासाठी टॅक्टिकल मेटेरियल कॉम्पिटिशन महाराष्ट्र लेवलला घेतल्या जातात. इंडस्ट्रीजमध्ये होस्टील स्पर्धा घेतल्या जातात. तसेच बाकी लेक्चर्स डेमॉन्स्ट्रेशन्स व्यतिरिक्त इन्स्पेक्शन्स अच्छा हायरेज बिल्डिंग्स इमारतीचे इन्स्पेक्शन मॉक ड्रिल्स इत्यादी चं आयोजन केलं जातं. बर. ज्यामुळे स्पेशली महिला वर्गासाठी किचन फायर किंवा घरगुती ते घरावतीमधील रिस्क हजार्ड्स किंवा धोके यासंबंधी त्यांना माहिती दिली जाते. बरं. कारण नेहमी बऱ्यापैकी लेडीज हा संपूर्ण दिवसभर आपण म्हणूयात की ज्या गृहिणी असतात त्या बऱ्याचदा घरात एकट्या असतात घरी असतात आणि रात्रीच्या वेळेस कधी लिकेज एलपीजी सिलेंडर लीक होतो किंवा धावपळीत आपण काही एखादी इलेक्ट्रिक बटन बंद करण्याचं विसरून जातो किंवा गॅसचं कनेक्शन बंद करण्याचं विसरून जातो आणि असे वेळेस धोका निर्माण होऊ शकतो. इवन कार्यालयीन महिलांसाठी सुद्धा आपल्या दैनंदिन धावपळीत त्या कदाचित एखादी गोष्ट विसरून जाऊ शकतात करण्याचं आणि त्यामुळे या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन त्या या सप्ताहाच्या निमित्तानं लेक्चर देऊन बॅनर्स पोस्टर्स वेगवेगळ्या ठिकाणी लावून याची माहिती दिली जाते जनतेपर्यंत दिली जाते. आता आपण पुढल्या फोनकडे वळूया आणि त्याच्यानंतर सर तुम्ही सांगणार आहात की मग मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये त्या घटनेनंतर कोणती महत्वाची पावलं अग्निसुरक्षेच्या दृष्टिकोनातून उचलली गेली ह्याच्याकडे आपण येऊया. पण आपल्याला पुढचा फोन आहे गोवंडीहून सुभाष आढाव आपल्याशी बोलतायत. नमस्कार सुभाष. हॅलो. नमस्कार. बोला. नमस्कार. नमस्कार. मला प्रश्न विचारायचा आहे की आग लागू नये यासंबंधी कोणती पूर्व काळजी घ्यावी आणि अग्निसुरक्षा विषयीचा अभ्यासक्रम मुंबईमध्ये कुठे उपलब्ध आहे तो किती वर्षाचा उपलब्ध आहे यासंबंधी सर काही मार्गदर्शन करू शकतील का. बर. धन्यवाद. धन्यवाद. काय सांगाल सर मुळात आग लागू नये यासाठीच आपण काय काय करू शकतो असा एक खूप बेसिक प्रश्न त्यांनी विचारलाय. तर या निमित्ताने आग लागण्याची कारणं आणि मग ती लागू नये यासाठी मग अशी आपण एक छान एका त्रिकोणाबद्दल बोलत होतो तर तो सुद्धा जर तुम्ही सगळ्या आपल्या प्रेक्षकांना सांगितलं तर. आग लागूच नये यासाठी आपल्याला अग्नित्रिकोण अतिशय आपला महत्वाचा आहे. कारण आग लागण्याचं मुख्य कारण म्हणजे उष्णता हवा आणि ज्वलनशील पदार्थ जर एकत्र आली तर आग ही नक्कीच लागते. परंतु त्यापैकी कुठलाही घटक जर आपण बाजूला ठेवला किंवा ते एकत्र येऊ दिले नाही त्यांचं एकत्र आल्या नाही तर ती आग आपण टाळू शकतो. असे आपण जी छोटी छोटी काळजी जरी घेतली तरी आगीचे धोके आपण टाळू शकतो. म्हणजे त्या तीन घटकांपैकी कुठले तरी कुठलाही एक घटक एकत्र येऊ द्यायचा नाही त्या तिघांना एकत्र येऊ द्यायचं नाही. येस. तर आपण धोके टाळू शकतो. आणि त्यांनी एकंदरीत विचारलं की कोर्स किंवा ह्या संदर्भातली माहिती यासंबंधी जे कोर्सेस हे एक गृहमंत्रालय केंद्र सरकार भारत सरकार तर्फे राष्ट्रीय फायर सर्व्हिस कॉलेज नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज हे सध्या नागपूरला आहे पूर्ण भारतामध्ये आणि तिथे सब ऑफिसर्स कोर्स स्टेशन ऑफिसर कोर्स डिव्हिजनल ऑफिसर कोर्स चं शिक्षण 6-6 महिन्याच्या कालावधीमध्ये देण्यात येतं. त्याशिवाय फायर इंजिनिअरिंग डिग्री कोर्स सुद्धा तिथे शिकवले जातात ज्यामध्ये महिला सुद्धा सहभागी होतात महिला सुद्धा तो कोर्स करतायत. त्या व्यतिरिक्त महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र राज्य फायर सर्व्हिस अकॅडमी आहे स्टेट फायर ट्रेनिंग सेंटर जे सांताक्रुजला आहे तिथे सुद्धा फायरमन कोर्स हा 10वीनंतर शिकवला जातो आणि त्याचबरोबर सब ऑफिसर कोर्स सुद्धा
फायर प्रिव्हेंशन कोर्स सुद्धा तिथे शिकवले जातात. याची वेबसाईट आपल्याला यांच्या वेबसाईटवरती तुम्ही जे गेलेत या कॉलेजच्या, तर तुम्हाला संपूर्ण माहिती तिथले मिळू शकते. फिजिकल फिटनेस अँड पात्रता काय आहे याची पूर्ण माहिती आपल्याला मिळेल आपल्या या कार्यक्रमात. आपण नंतर या वेबसाईटची माहिती सर देऊच यात थोडं पुढे गेल्यानंतर, पण त्याआधी आपण पुढचा फोन घेऊयात. जळगावहून आपल्याशी राकेश पाटील बोलत आहेत. नमस्कार राकेश, जळगावहून फोन केलाय तुम्ही, बोला. नमस्कार. नमस्कार मॅडम, बोला. मॅडम, आता जर घराच्या आजूबाजूच्या परिसरात जर आग लागली, असं गवत वगैरे काही सारखा परिसर असला, आग आटोपण्यासाठी काय करावं लागेल बरं पुढे? म्हणजे ते पुढे पुढे आता वातावरण उन्हाळ्याचं आहे, तापमान 42 अंशाच्या वरती आहे, तर मग असं पुढे पसरू नये त्यासाठी काय करावं लागेल बरं? बरं, धन्यवाद. सुकं गवत असतं आणि आता जळगाव वगैरे भागामध्ये आपल्याला माहिती आहेच की पारा कुठे जाऊन पोहोचलेला असतो, मग अशा वेळेला जी आग लागते तर ती सुक्या गवताने पसरण्याची शक्यता असते, तर त्याने फार नुकसान होऊ नये. नैसर्गिकरित्या जी आग लागते सर, तर त्याच्याबद्दल काय करू शकतो असं त्यांनी विचारलंय. खर तर हे सुकं गवत उगवू वाढू देऊ नये, ते ठराविक वेळेतच जर कापून टाकलं तर हा आग लागण्याची तिथे स्थिती निर्माण होणार नाही. पण जर गवत सुक्या गवतावरती कधी चालता येईल तर जाता येताना कोणी बिडी सिगरेट टाकून ते पेटतं किंवा वाहनाचा त्याच्यावरती स्पार्क पडून पेटतं, अशा वेळेस तिथे पाणी हे उत्तम माध्यम आहे आग बुजवण्यासाठी. पाण्याने घराबाजूला असेल तर आपल्या घरच्या नळाचं पाणी वापरून किंवा बादल्यांनी पाणी फेकून किंवा टँकरनी किंवा जवळचे अग्निशमन केंद्राला बोलवून त्यांच्या फायर टेंडरच्या माध्यमातून अशी आग आपण पाण्याने विझवू शकतो. आणि सरांनी सांगितलं तसं की ते गवत योग्य वेळी ते कापून टाकणं, विशेष करून आपल्या घराच्या भोवती जे वाढलेलं असतं ते सगळ्यात मला वाटतं महत्वाचं आणि लवकरात लवकर केला गेलेला एक गोष्ट असू शकते, नाही का सर? आपण मुंबई पोर्ट ट्रस्टच्या एकंदरीतच कुठली महत्वाची पावलं नंतर अशा पद्धतीने घटना कधीच होणार नाही किंवा आपण कसे सक्षम असू याबद्दल कुठली महत्वाची पावलं नंतर उचलली गेली याबद्दल सांगा. 14 एप्रिल 1944 घटनेनंतर सर्वात प्रथम आम्ही आमच्या मुंबई बोटमध्ये अग्निशमन केंद्र 25 कर्मचाऱ्यांसोबत सुरू केलं 1 एप्रिल 1946 साली, म्हणजे ऍक्सिडेंट झाल्यानंतर 2 वर्षांनी. आज त्या ऍक्सिडेंटला 75 वर्ष पूर्ण झाले 14 एप्रिल या घटनेला. आणि जसजसा पोर्टचा विकास होत गेला आपण पाहतोय की जल वाहतूक फार तसं इकॉनॉमिकली परवडणारी आहे आणि त्यामुळं आमचा प्रोग्रेस आमची प्रगती खूप झाली. जे आज भारतामध्ये 12 मेजर पोर्ट्स आहेत त्यामध्ये मुंबई बंदर हे अतिशय प्रगतिशील आहे आणि सर्वोच्च दृष्टीने सोयीचं असल्यामुळं, सर्वात चांगलं सोयीचं शहराच्या दृष्टीने सोयीचं असल्यामुळं आम्हाला शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा आणि आमच्या बंदराच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा आम्ही काळजी घेतो. आज आमच्याकडे जसा पोर्टचा विकास झाला तसाच आमच्या फायर सर्व्हिसचा पण विकास झाला. आज मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये 4 अग्निशमन सेवा केंद्र आहेत आणि त्याचबरोबर 6 सबस्टेशन्स आहेत. साधारणतः 225 कर्मचारी या अग्निशमन सेवेमध्ये दिवस रात्र 24 तास कार्यरत आहेत. याशिवाय आमच्याकडे सेफ्टी सेल आम्ही सुरू केलेला आहे. त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीने आमची सेक्युरिटी विभाग, सीआयएसएफ विभाग आणि पोलीस यंत्रणा सदैव तत्पर असते की जेणेकरून कुठल्याही प्रकारची घटना
गोदीमध्ये होऊ नये ही आमची सतत प्रयत्न असतात. आपण पुढे जाऊया कारण की हे सगळे प्रयत्न आपण करत असतो आणि त्यासाठी आपण तत्पर असतो पण तरी सुद्धा काही काही वेळेला काही अडचणी येऊ शकतात आणि त्या कुठल्या प्रकारच्या असतात त्याच्याबद्दल सर सांगणार आहेत. पण सुरतहून एक फोन आहे, श्रद्धा भोसले आपल्याशी सुरतहून बोलतायत. नमस्कार श्रद्धा. हॅलो. हॅलो नमस्कार मॅडम. बोला. हा नमस्कार मॅडम. तुमच्या टीव्हीचा आवाज जर बंद केलात ना तर परत परत जो आवाज येतोय तसा येणार नाही आणि मग सलग प्रश्न येईल. विचारा. हा मॅडम. प्रश्न विचारा श्रद्धा. सर जर मला अग्निशामक दळामध्ये भरती व्हायचं आहे तर मला 12वी नंतर काय करावं लागेल? आता तुम्ही काय शिक्षण घेत आहे ते आधी सांगू शकाल? मी सायन्स साईडला आहे. कितवीत आहात? आणि आता म्हणजे 11वीची एक्झाम दिली तर 10ला येईल. बरं बरं. तुमच्या या प्रश्नाचं सर नक्की उत्तर देतील. अग्निसुरक्षा सप्ताह त्या निमित्ताने मुंबई बंदरामध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टी घडतात त्याचं सिंहावलोकन आणि मग अग्निसुरक्षा कशी सांभाळायला पाहिजे किंवा आपण त्याच्यामध्ये कसे सहभागी होऊ शकतो या सगळ्याबद्दल माहिती द्यायला प्रमोद भोंडे सर आज आपल्या बरोबर आहेत. सर आपल्याला जो श्रद्धा भोसलेचा फोन आला होता, आपली छोटी मैत्रीण आता 12वीत गेली आहे 11वीची परीक्षा देऊन आणि तिला जर एक करिअरचा ऑप्शन म्हणून ह्याच्याकडे बघायचं असेल तर तिच्यासाठी आता पुढे तुम्ही काय मार्गदर्शन कराल की आता 12वीमध्ये ती सध्या आहे पुढे ती कसं जाऊ शकते? तिने जर फायर इंजिनिअरिंग कोर्स साठी एंट्रान्स एक्झाम ज्या असतात केपच्या माध्यमातून ती जर तिने दिली तर नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजमध्ये बी फायर इंजिनिअरिंग डिग्री कोर्सला तिला प्रवेश मिळू शकतो. जो ज्याचा कालावधी 3.5 वर्षाचा आहे तो पूर्ण केल्यानंतर तिला कुठले इंडस्ट्रीजमध्ये, पेट्रोलियम इंडस्ट्रीजमध्ये, कारखान्यामध्ये, पोर्ट्समध्ये किंवा रेग्युलर फायर सर्व्हिसमध्ये ॲज ए फायर ऑफिसर म्हणून जसे आता तुम्ही आहात त्या पद्धतीने. कारण काही महिला सध्या शिक्षण घेत आहेत आणि काही महिला बाहेर पडलेल्या ज्या चांगल्या पदावरती ONGCला एक आमची महिला मैत्रीण चांगल्या पदावरती काम करत आहे आणि तिला जर असं वाटलं की फायर फायटर सुद्धा बनायचं असेल, फायरमन कोर्स सुद्धा आहे 12वी नंतर जो मुंबई फायर ब्रिगेडमध्ये आता सध्या महिलांनी सिलेक्शन होऊन त्या तो पदावरती काम करत आहेत. सर हे ऐकून तुम्हाला खूप बरं नाही वाटत? तुम्ही 30 वर्ष आता या क्षेत्रामध्ये आहात, तुम्ही कर्तव्य बजावताय गेली 30 वर्ष आणि आता जेव्हा तरुणांना विशेष करून मुलींना जेव्हा या क्षेत्रामध्ये येण्याचे ते उत्सुकता दाखवतायत किंवा त्याबद्दल प्रश्न विचारतायत तेव्हा तुम्हाला काय वाटतं? थोडासा वेगळा प्रश्न आहे पण तरी सुद्धा विचारावा असा वाटला कारण मी जेव्हा म्हटलं की तुमच्यासारख्या ऑफिसर त्यावेळेला जो अभिमान तुमच्या चेहऱ्यावर दिसला तो खरंच आपण सगळ्यांनी अनुभवला असेल. काय वाटतं तुम्हाला अशा प्रकारचे आज प्रश्न येत आहेत? नाही खरोखर आनंदाची बातमी आहे, आनंदाची गोष्ट आहे. एक महिला अग्निशमन अधिकारी बनण्याची इच्छा व्यक्त करते त्याचा मला खूप समाधान वाटतं, अभिमान वाटतो की माझ्या क्षेत्रात महिला सुद्धा येत आहेत आणि त्यांची इच्छाशक्ती दांडगी आहे यामध्ये यायचं. पुढे जाण्या अगोदर आता हा विषय निघालाच आहे तुमच्या कारकिर्दीचा तर आधी सगळ्यांच्या वतीने तुमचं अभिनंदन करते की तुम्हाला जो अत्यंत सन्मानाचा पुरस्कार मिळाला, राष्ट्रपती पुरस्कार, शौर्य पुरस्कार, तर हा प्रश्न खरं तर मी थोडा नंतर विचारणार होते पण आता उघाउघाने ही चर्चा होतीच आहे तर त्या पुरस्काराबद्दल सर आम्हा सर्वांना सांगा जेणेकरून अधिकाधिक तरुण मुलं या क्षेत्राकडे वळतील आणि ही सुद्धा एक खूप महत्वाची सेवा आहे, हे खूप महत्वाचं कर्तव्य आहे याची जाणीव त्यांना अधिक चांगल्या प्रकारे होईल. आधी अभिनंदन तुमचं मनापासून. थँक्यू मॅडम. काय सांगाल या पुरस्काराबद्दल? मला माननीय राष्ट्रपतींतर्फे प्रेसिडेंट अवॉर्ड फॉर फायर सर्व्हिस गॅलंटरी अवॉर्ड मिळालेला आहे, फायर सर्व्हिस गॅलंटरी मेडल. आणि आपण जेव्हा मेहनत करतो, कष्ट करतो किंवा कामाची जिद्दीनं रिस्क घेऊन काम करतो त्याचं कौतुक, त्याचं समाधान मिळतं. एक असं कुठे कुठं कोणी अवॉर्ड देऊन आमचं जर जे जे धोके उचललेले आहेत किंवा जे जे पावलं उचलली आहेत
त्या धोके उचलले त्याबद्दल, कारण मला सांगायचं वाटतं की आमच्या मेरीन ऑइल टर्मिनल्समध्ये एका टँक फार्ममध्ये प्रायव्हेट टँक फार्मला कंपनीच्या टाक्या आहेत, जवळजवळ 8 टाक्या तिथे त्यांच्या आहेत एका कंपनीच्या, आणि त्यापैकी एका टाकीला संध्याकाळच्या साधारण 4:39 6 ऑक्टोबर 2017 लाइटनिंगमुळे तिथे आग लागली. आणि ही टाकी जवळजवळ 20 मीटर उंच आणि 48 मीटर डायाची टाकी, अशा 8 टाक्या तिथे असताना आम्ही सतत झुंज देत माझे सहकारी आणि मी माझ्यासोबत माझे डेप्युटी चीफ ऑफिसर मिस्टर असिस्टंट पोर्ट सेफ्टी ऑफिसर मिस्टर चड्डा आणि माझी टीम, तसेच मला सहकार्य लाभलं ते मुंबई अग्निशमन दलाची टीम, शिडको फायर सर्व्हिसची टीम, बीपीसीएल एचपीसीएल आमचे मार्क ग्रुपची मदत, ओएनजीसी आणि इत्यादी सर्व अधिकाऱ्यांची मदत सहकाऱ्यांची मदत मिळाल्यामुळं आणि आमचे चेअरमन माननीय संजय भाटिया सर आणि डेप्युटी चेअरमन श्री यशोधन वांगे सर यांचा सतत तिथे पाठिंबा मिळाल्यामुळं, सतत त्या आमच्या सोबत असल्यामुळं स्वतः त्यांनी सुद्धा आमचे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट वापरून आमच्या सोबत काम केल्यामुळं मला ते काम करताना जवळजवळ 82 तास मी त्या आगीवरती काम केलं. बापरे. आणि 82 तास खूप अगदी 1000 डिग्री सेंटीग्रेडच्या समोर उभं राहून काम करताना जो प्रत्यक्षात त्रास होत सहन केला आणि आग जिद्दीने योजण्याचा प्रयत्न केला, डोळ्यासमोर दिसत होते की टाकी लाल रंगत लाल तापलेली असायची आणि आता हे कधीतरी फुटेल आणि इथं अनर्थ होईल, फार मोठा अनर्थ होऊ शकतो, कारण आमच्या टँकर्स त्या बाजूला असतात, पेट्रोल डिझेल केरोसिन नाफ्ता बेंझिनचे बाजूला इन्स्टॉलेशन्स आहेत, बीआरसी बेस्पिशियल एचपीशियल रिफायनरीज आहेत, आणि अशा याच्यात जर ती टाकी क्रॅक झाली असती मध्येच तर फार मोठा जल अग्नी झाली असती, बोटीचं नुकसान झालं असतं आणि सुदैवाने ती टाकी समुद्राच्या बाजूने 2 दिवसानंतर झुकली आणि आम्ही त्या आगीत 42 तास झुंज देऊन आग कंट्रोलमध्ये ठेवून ती आग आटोक्यात प्रयत्न केला, अनर्थ टळला, 82 तास काम केलं आणि कुठल्याही टाकीला नुकसान होऊ दिलं नाही. कंटिन्युअस फिक्स फायर फायटिंग सिस्टम असल्यामुळं आणि हाय रेंज मॉनिटर्स तिथं असल्यामुळं ही यंत्रणा फायर फायटिंग यंत्रणा फिक्स फायर फायटिंग सिस्टम असल्यामुळं हे मला आम्हाला सर्वांना करणं शक्य झालं. आणि समाधानाची बाब म्हणजे भारतामध्ये हा पहिला प्रसंग आहे की इथे कुठल्याही प्रकारची कोणालाही इंजुरी झाली नाही, कुठल्याही प्रकारची कोणाचा मृत्यू झाला नाही आणि जी काही आम्ही काम करताना आग विझत असताना आम्ही ते ऑइल ड्रेन आउट पण करत होतो. 32,000 मेट्रिक टन डिझेल त्या टाकीमध्ये होत. बापरे. आणि अशा 8 टाक्या त्या अगदी जवळजवळ होत्या. सर आता तुम्ही सांगत असताना पुन्हा एकदा तो प्रसंग सर आता तिथेच आहेत की काय असं खरं तर त्यांच्या एकंदरीत सांगण्यावरनं जाणवत आहे. आपण सगळ्यांच्या वतीने त्यांना मनापासून धन्यवादच म्हणू शकतो की एवढा मोठा अनर्थ आज त्यांच्यामुळे टळला, त्यांच्या टीममुळे टळलाय. आणि या निमित्ताने आपल्या सगळ्या जे तरुण मित्रमंडळी ह्या क्षेत्रामध्ये येऊ पाहतायत, वर्दीचं आकर्षण बऱ्याचदा आपल्याला असतं पण त्याबरोबरीने येणारे समरप्रसंग कुठले असू शकतात आणि आव्हानं कुठली असू शकतात याची सुद्धा जाणीव तुम्हाला या निमित्ताने नक्की झाली असेल. आपण पुढे जाऊया. अमरावतीहून आपल्याला एक फोन आहे. रेखा पाथरे आपल्याशी बोलतायत. नमस्कार रेखाताई. हॅलो. माझा प्रश्न असा आहे की आग लागली की एकदम असं सगळं जनमानस जे आहे ते घाबरून जातात. बरोबर. आणि ते घाबरल्यामुळे काय होतं की अशा काही कृती केल्या जातात की ज्यामुळे आगीचा नुकसान आणखी वाढतं. तर साधारणपणे कुठल्या कुठल्या प्रकारच्या आगी अशा असू शकतात आणि त्यासाठी प्राथमिक काय केलं पाहिजे, उपाय काय केला पाहिजे
याबद्दल थोडंसं मार्गदर्शन हवं होतं. आणि दुसरं मला वाटतं की या बाबतीत जनजागृती करायची असेल तर विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थ्यांना याचं मार्गदर्शन व्हायला हवं आणि त्याचा जर अंतर्भाव त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये केलेला असेल की अग्निशमन शालेय स्तरावर किंवा कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर तर त्याचा विद्यार्थ्यांना म्हणजे माहिती राहणार आणि त्यामुळे ते अशा प्रसंगी चांगल्या पद्धतीने रिॲक्ट होतील किंवा कृती करतील आणि चुकीची घटना होणार नाही. बर, धन्यवाद तुमच्या प्रश्नाबद्दल सुद्धा आणि तुम्ही सुचवलेली जी गोष्ट आहे त्याच्याबद्दल सुद्धा. आणि आता या चर्चेच्या हळूहळू शेवटच्या टप्प्याकडे आपण जातो आहोत. एकंदरीत अग्निसुरक्षा, मुंबई पोर्ट ट्रस्ट, तिथे कुठल्या कुठल्या घटना घडल्या आणि त्यातून आपण पुढे येऊन कशा पद्धतीने ते सुरक्षित करतो आहोत या सगळ्याबद्दल आणि सर्वसामान्यांच्या दृष्टीने अग्निसुरक्षा या विषयावर आपण बोलतो आहोत. आणि आपल्याला या सगळ्याची माहिती देण्यासाठी प्रमोद भोंडे सर आहेत, पोर्ट सुरक्षा आणि अग्निशमन अधिकारी म्हणून ते कार्यरत गेली 30 वर्ष ते या क्षेत्रामध्ये काम करतात. रेखा पाथरे यांचा जो आपल्याला अमरावतीहून सर फोन आला होता त्यांनी खूप महत्वाचा मुद्दा असा सांगितला की आग लागल्यानंतर एकंदरीतच सगळीकडे खूप असं गोंधळाचं वातावरण होतं आणि मग मुळात कशापासून नेमकी कुठली आग आणि ती कशापासून विझवायची यावर जर आपण आधीपासूनच थोडा जर विचार केला तर कदाचित हे गोंधळाचं वातावरण कमी होईल आणि आपण अधिक चांगल्या प्रकारे तो जो प्रसंग आलाय त्याला सामोरे जाऊ शकू. तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? मी सांगितलंच आहे की आगीचा त्रिकोण जे हवा, उष्णता आणि ज्वलनशील पदार्थामुळे आग निर्माण होते त्यावर जर आपण ताबडतोब पाणी मारलं तर आग विझू शकते, त्याचा आपण उष्णता कमी करू शकतो किंवा त्यातला एक स्मोदरिंग केलं की झाकलं पाणी मातीनी किंवा पावडरनी तर ऑक्सिजन आपण कमी करून आग विझू शकतो किंवा स्टार्वेशन भूके मारून तिथला कुठलाही घटक जर बाजूला केला तर आपण ती आग विझवू शकतो. बर, आगीचे निराळे प्रकार असतात. वर्ग ए ची आग, जनरल सामान्य आग, कागद, कापड, लाकूड, प्लास्टिक, मटेरियल ह्या आगी. आगीचा दुसरा प्रकार आहे क्लास बी फायर, ज्वलनशील द्रवरूप पदार्थाच्या आगी, जसं पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नाफ्ता, बेंझिन सर्व प्रकारचे द्रव पदार्थ, ज्वलनशील पदार्थ. आगीचा तिसरा प्रकार आहे वर्ग सी, ज्वलनशील वायूची आग, ज्यामध्ये एलपीजी, सीएनजी, हायड्रोजन इत्यादी, ऍसिटिलीन गॅस इत्यादी फ्लेमल ज्वलनशील गॅसेस वायू मोडतात आणि ज्यासाठी. आणि आगीचा चौथा प्रकार तर मेटल फायर, जे स्वयं ऑक्सिजन निर्मित होते आग लागल्यानंतर आणि ती आग उदाहरणार्थ झिर्कोनियम, क्रोमियम, प्लुटोनियम, मॅग्नेशियम अशा प्रकारची धातू. आणि हा एक नंतरचा इलेक्ट्रिकल फायर, इलेक्ट्रिकल फायर आणि याच्यावरची वापरण्याचे माध्यम. तर क्लास एच फायर असेल तर तुम्ही सरळ पाणीचा उपयोग जरी केला, पाणी मारलं तरी ते आग विझू शकते. क्लास बी ची आग असेल तर तुम्हाला पाणी मारून काही उपयोग होणार नाही फारसा, कारण ते तेल जास्त सांगत राहील आणि आग विझणार नाही. त्यासाठी तुम्हाला फोम फायर एक्सटिंग्युशर्स वापरून ती आग विझावी लागेल किंवा टीसीपी पावडर फायर एक्सटिंग्युशर वापरून ती आग विझावी लागेल. किंवा गॅसची आग असेल तर तुम्हाला डीसीपी फायर एक्सटिंग्युशर किंवा CO2 फायर एक्सटिंग्युशर वापरून ती आग विझावी लागेल. मेटलची आग असेल ती साधारण पावडरने ती आग विझणार नाही, सोडियम बेस किंवा पोटॅशियम बेस पावडरने ती आग विझणार नाही. तर टीसी टर्नरी इटरेटेड क्लोराईड नावाची पावडर आहे, हाय हीट रेजिस्टन्स पावडर ती असते आणि ती आग आपण विझू शकतो. आणि इलेक्ट्रिकलची आग असेल तर कृपया पाणी मारू नका, जर करंट सुरू असेल तर आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, आपला प्राण सुद्धा जाऊ शकतो. तर त्यासाठी इलेक्ट्रिक सप्लाय बंद करणे असावा, अन्यथा ड्राय केमिकल पावडर फायर एक्सटिंग्युशर किंवा CO2 फायर एक्सटिंग्युशरनीच ही आग विझवावी. कुठले माध्यम वापरायचे हे सुद्धा खूप महत्वाचं ठरतं आणि योग्य वेळेला मदत घेणं, नाही का? जेव्हा आपल्याला असं वाटतं की आता ही आग लागले तर मदत घेणं मला वाटतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. उगाच आपण या आत्मविश्वासामध्ये न राहता की हा हे मी करू शकेन असं न करता आपण योग्य वेळेला फोन करून, ही सगळी मंडळी आपल्या मदतीसाठी तत्पर असतात, त्यांना फोन करून तिथे बोलवून घेणं मला वाटतं हे सगळ्यात महत्वाचं आहे प्राथमिक उपाय केल्यानंतर. जवळच अग्निशमन केंद्रामध्ये आपण जर त्यांचे आपल्या सुरक्षा दृष्टीने नंबर आपल्या सोबत नेहमीसाठी ठेवले तर अशा अडचणीच्या इमर्जन्सीमध्ये त्याचा उपयोग होईल आणि कुठल्याही प्रकारचा गोंधळ न होता
आपण प्रसंग सहजपणे हाताळू शकतो. अगदी खरंय, हे आपल्याला हाताळता येऊ शकतं, फक्त आपण ते पूर्ण तिथे लक्ष नीट देऊन सगळ्या गोष्टी करणं फार गरजेचं आहे. ट्रेनिंग घेणं किंवा लोकल फायर ब्रिगेड मधून तिथले कर्मचारी सुद्धा तुम्हाला त्याची माहिती देऊ शकतील, ते एक्सटिंक्शर्स कसे वापरायचे, ते एक्सटिंक्शरचा वापर किंवा कसा करावा, ते सहज आपल्याला मार्गदर्शन करतील. आणि ते एक आपण कुठेही एकदा त्याचं जर शिक्षण घेतलं तर आपण आपल्या घरी किंवा प्रवासात किंवा कुठेही जसा जर प्रसंग आला तर त्याचा वापर करून आपण स्वतःचा आणि इतरांचा मालमत्ताचा आणि जीवाचा धोका टाळू शकतो. सर, आपल्याकडे अगदी थोडा वेळ आहे आणि ते अगदी 3-4 मिनिट आपल्याकडे असतील, तर ह्यामध्ये जाता जाता तुम्ही आम्हाला सांगणार आहात की असं होऊन सुद्धा मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये कुठल्या कुठल्या अडचणी येऊ शकतात आणि त्याच्यावर पटकन उपाय कुठला आहे, तर ते पण अगदी थोडक्यात आम्हाला हे सांगा, अगदी 2-3 मिनिटांमध्ये, तेवढाच वेळ कारण आपल्याकडे आहे. मुंबई बंदरामध्ये शिप निरनिराळ्या प्रकारच्या विविध प्रकारच्या शिप येत असतात. वॉर शिप, ऑइल टँकर्स, गॅस टँकर्स, पॅसेंजर शिप्स, लॉन्चेस, टक्स, सर्व प्रकारच्या जहाज हे मालाची ने आण गोदीमधून करतात. अशा वेळेस तिथे जर कधी रिपेअर करताना किंवा काही कारणास्तव तिथे जर आग लागली तर ती आग विझवणे तसं फार अडचणीत होतं. याचं कारण म्हणजे एक तर लिमिटेड जागा असते, त्या जागेमध्ये सर्व कार्गो आणि अकॉमोडेशन, त्यांच्या राहण्याच्या ऑफिसेस, रूम्स आणि हॅचेस, यामुळे ते लिमिटेशन असतात. दुसरं भाषेचा प्रॉब्लेम, कारण सर्व जगामधून शिप येत असतात आणि त्यामुळं वेगवेगळ्या देशाच्या भाषा सर्वांनाच इंग्लिश किंवा हिंदी समजत नाही, तर हा एक भाषेचा प्रॉब्लेम येतो आग विझवताना. तिसरं स्थिरता, जहाज पाण्यामध्ये स्टेबल राहत नाही पाण्यामुळे, सतत हलत असतं आणि इव्हन फायर फाइटिंग करताना सुद्धा कधी कधी स्टॅबिलिटी होऊ शकत नाही. कधी कधी असा प्रसंग येतो की आग विझवण्याचे काम थांबावं लागतं आणि जहाजाला स्टेबल करावं लागतं, कारण पाणी पसरल्यामुळे जहाज टिल्ट होण्याची शक्यता, जहाज बेंड होण्याची वागण्याची शक्यता जास्त असते. आणि स्टीलचं जहाज असल्यामुळे, लोखंडाचं जहाज असल्यामुळे तिथे सतत तापलेलं असते आणि जास्त वेळ तुम्ही तिथं उभं राहू शकत नाही. इव्हन पाय चटके लागतात, पायांना गंबूट घालून सुद्धा चटके लागतात, पाणी बॉईल झालेलं असतं. आणि असे सगळ्या अडचणी सर मला, आग खूप पसरते लवकर, हवेमुळे आगीच लवकरात लवकर प्रसरते. बरं सर, मला तुम्हाला अगदी, मला खरं जीवावर येत आहे, पण आपल्याकडे वेळेचं बंधन असल्यामुळे मला आता तुम्हाला थांबवावं लागतंय, पण ह्या सगळ्या अडचणींवर मात करून सुद्धा हे सगळे अधिकारी मंडळी आपल्यासाठी कायम तत्पर असतात आणि अग्निसुरक्षा कशी सांभाळली जाईल याबद्दल ते पूर्णत आपल्या पायावर उभे असतात. या निमित्ताने आपण सुद्धा एक आज ठरवूया की अग्निसुरक्षा ही प्रत्येकासाठी किती महत्वाची आहे आणि कुठल्या कुठल्या गोष्टी आपण टाळू शकतो जेणेकरून आग लागणार नाही जेव्हा आपण आपल्या घरात असतो किंवा आपण समाजात वावरत असतो. सर, इथे आलात आणि इतक्या थोडक्या वेळात आम्हाला इतकी छान माहिती दिली, तुमचे सगळ्यांच्या वतीने मी मनापासून आभार मानते आणि तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन करते तुमच्या पुरस्काराबद्दल आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानायचे, तितके छान प्रश्न विचारलेत त्यासाठी. नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात आपण पुन्हा भेटणार आहोतच, आज मात्र इथेच थांबतोय. नमस्कार.